बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू हो विस्ताराना ऊस तोडणी मजुरांच्या टोळीच्या मुकादमाकडून ऊस वाहतूकदारांची आर्थिक फसवणूक होतीये मजूर पुरवण्यासाठी मुकादम वाहतूकदारांकडून लाखो रुपये घेतात पण प्रत्यक्षात काही मुकादम मजूर पुरवण्यास टाळ करतात शिवाय घेतलेले पैसेही परत देत नाहीत अशा मुकादमांवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करून वाहतूकदारांचे पैसे परत द्यावेत या मागण्यांसाठी ऊस वाहतूकदार संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मंडळामार्फत मजूर पुरवावेत आणि मुकादम पद्धत बंद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार संघटनेच्या वतीनं आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली जोरदार घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला एक महिला सारथ्य करत असलेल्या ट्रॅक्टरच्या सहभागामुळे मोर्चा लक्षवेधी ठरला ऊसतोडणी मजुरांच्या टोळीच्या मुकादमाकडून मुकादमाकडून ट्रक आणि ट्रॅक्टर मालकांसोबत पुरवण्याचा करार होतो करार करताना मुकादम बनावट ओळखपत्र देतात करारानंतर पैसे घेऊन काही मुकादम पसार होतात कोल्हापूर सांगली जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात ऊस तोडणी मुकादमांनी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आता जो माणूस ऊसाची वाहतूक करायची आहे म्हणून कारखान्याकडून उचल घेतो त्याचा पुरावा आहे त्याचबरोबर बँकेकडून कर्ज काढतो त्याचा पुरावा आहे तो खाजगी सावकारी करेल का एवढी सधी साधी गोष्ट विचारात घेतली जात नाही आणि मजुरांना किंवा मुकादमाला शासन करायचं राहिलं बाजूलाच पण त्या वाहनधारकालाच विटीस धरलं जातं गेल्या आठवड्यात तर अशा प्रकारे वा मजुरांना घेऊन येणाऱ्या एका वाहन मालकाला म मा डोंगरामध्ये घाटात अडवून त्याचा खून केला गेला अशा ह्या घटना घडतायत आणि याबाबतीत सरकारनं आता गंभीरपणे लक्ष घालावे आणि याला संघटित गुन्हेगारी म्हणून यांच्यावर कारवाई करावी दरम्यान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले गळीत हंगामासाठी मजुरांना आणण्यासाठी गेलेल्या वाहन धारकांना मुकादम आणि त्यांच्या गाव गुंडांकडून दमदाटी आणि मारहाण केली जाते काही वेळा उज वाहतूकदारांवर मुकादम आणि त्यांच्या कुटुंबियांकडून विनयभंग खाजगी सावकारी अपहरण आणि ॲट्रोसिटी अशा खोट्या फिर्यादी दिल्या जातात अशा प्रकाराला आळा घातला जावा उज वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी संबंधित मुकादमाच्या मालमत्तेचा लिलाव करून वाहतूकदारांची रक्कम परत द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजूर महामंडळासाठी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून रक्कम कपात केली जाते पण शेतकऱ्यांना त्याचा काहीच उपयोग होत नाही मुकादमांना मजुरीतील तीस टक्के रक्कम दिली जाते परिणामी मजुरांचंही नुकसान होतंय त्यामुळं मुकादम पद्धतच बंद करावी आणि गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मंडळामार्फत मजूर पुरवावेत अशा मागण्या करण्यात आल्या मोर्चामध्ये माजी आमदार उल्हास पाटील पृथ्वीराज पवार राजगोंडा पाटील प्रवीण शेट्टी दिग्विजय जगदाळे विठ्ठल पाटील यांच्यासह ऊस वाहतूकदार सहभागी झाले होते